बुलढाणा जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्र शेगाव, लोणार सरोवर आणि सिंदखेड राजामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी. गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यात नवरगावच्या 56 दलित कुटुंबांनी सोडलं गाव. गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फलक हटवल्यामुळे दलित कुटुंब आक्रमक. भंडाऱ्यातल्या साहुली गावाजवळ दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी. वाशिमच्या कारंजामध्ये आतेभावाचा नात्यातल्या बहिणीसोबत लैंगिक अत्याचार, भावाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीकडून वारंवार अत्याचार, आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा. यवतमाळच्या दिग्रस दारव्हा महामार्गावर शेतकरी पुत्रांचं आंदोलन, 8 दिवसात शेतमालाला भाव द्या नाहीतर जेलभरो आंदोलन करू असा इशारा. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये कोंबड्यांची झुंज लावत असल्याचा व्हिडिओ समोर, एका झुंजीवर लाखोंची उधळपट्टी, झंझाळा गावातला प्रकार. नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं आयोजन, गीता जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक गीता पठण, 10,000 विद्यार्थी सहभागी. आणि यानंतर पाहुयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. नांदेडच्या कंधारमध्ये 24 तारखेला एसटी बस सेवा बंद, एसटी बस बंद ठेवण्यासाठी कंधार आगाराला पोलिसांकडून नोटीस. छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी ट्रकचा समोरासमोर अपघात, दोन्ही ट्रक रस्त्यालगत उभा असलेल्या गाड्यांवर उलटला, 6 गाड्यांचा चुराडा. लातूरच्या औसा तालुक्यातल्या लांबजनामध्ये शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा, शाळेतच हाणामारी. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात शेतकरी आणि रेशन कार्ड धारकांचं आमरण उपोषण, सप्टेंबर ऑक्टोबर 2022 अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचं उपोषण. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या बातम्या बघूयात. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांना दुपारी 12 वाजल्यानंतर प्रवास करण्याचं वाहतूक विभागाचं आवाहन, 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरच्या उर्से टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा, सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी. पुणे बेंगलोर महामार्गावर 2 कारचा विचित्र अपघात, 1 कार दुसऱ्या कारवर जाऊन आदळली, अपघातात 4 जण जखमी. बारामतीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन, तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं शारदा प्रांगणामध्ये कुस्त्यांचं आयोजन. पुण्यामधल्या वानवाडी परिसरामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षकावर हल्ला, 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून हल्ला. पुण्यातल्या इंदापूरमध्ये पोलीस प्रशासनाचं पथसंचलन, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचं पथसंचलन. सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी, देशातील कोरोनाचं संकट दूर कर, भाविकांचं देवाला साकडं. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये जमावबंदीचे आदेश, 24 तारखेपासून 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी राहणार. आणि यानंतर पाहुयात उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या बातम्या. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती, जयंती निमित्तानं ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये महाशिबिराचं आयोजन. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे देशभरातील भाविक साई चरणी. मनमाडमध्ये नाताळ सणाचा फीवर, चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई. नंदुरबारच्या सारंगखेड्यातील घोडे बाजारात 10 वर्षांमधला विक्रम मोडला, आतापर्यंत 2,300 घोडे दाखल, बाजारात घोडे बांधण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याची आयोजकांची माहिती.
शनिशिंगणापूरच्या शैनेश्वर देवस्थानचे 400 कर्मचारी 25 डिसेंबरपासून संपावर जाणार. कर्मचाऱ्यांना मागच्या फरकासह 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा आणि अन्य मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आरोग्य विभाग सतर्क. आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा. यानंतर पाहूयात कोकणातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. कोकणातल्या ग्रामीण भागामध्येही ख्रिसमसची जोरदार तयारी. ख्रिस्ती बांधवांकडून घरामध्ये आकर्षक सजावट. नाताळ आणि सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं स्थानिक व्यवसाय तेजीत. सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी वाढली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मात्र कोंडी. माणगावमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. पर्यटकांचा कोकणाकडे जाण्यासाठी मोठा कल. मुंबई गोवा महामार्गावरच्या बोरज टोल नाक्यावर भीषण अपघात. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ. अपघातांच्या प्रमाणातही वाढ. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर शरद पवार गटाच्या महिलांचं आंदोलन. संसदेत खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईमधील पहिलं मंदिर कुर्ल्यामध्ये होणार. कुर्ला हलाव पुलाजवळील संत गाडगेबाबा शाळेच्या पटांगणात मंदिर उभं केलं जाणार. पालघरच्या डहाणू नगर परिषदेच्या काही भागांमध्ये पाणी टंचाई. नगर परिषद पाणी द्यायला अपयशी ठरत असल्यानं आमदार विनोद निकोले आक्रमक. ठाण्यामध्ये पत्नी आणि 2 मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला अटक. 2 दिवसांपूर्वी क्रिकेटच्या बॅटनं पत्नी आणि 2 लहान मुलांची केली होती हत्या. आणि आता बाकीच्या महाराष्ट्रामधल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. महाविकास आघाडीची लोकसभेसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात. जागावाटप संदर्भात संजय राऊत, शरद पवार, राहुल गांधींमध्ये चर्चा. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. 29 डिसेंबरच्या बैठकीनंतर मित्रपक्षांसोबत जागावाटपावर चर्चा होईल. नाना पटोलेंची माहिती. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाअंतर्गत 19,309 कोटींची कामं पूर्ण. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 42.61% खर्चात वाढ. 474 कोटींचा नफा. जानेवारीपासून रोहिणी खडसे राज्याच्या दौऱ्यावर. सुप्रिया सुळेंची माहिती. महिला आणि युवकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी रोहिणी खडसेंचा दौरा. विरोधी पक्ष नसताना संसदेमध्ये 3 कायदे मंजूर केले हे असंविधानिक. या संदर्भात आवाज उठवणार. सुप्रिया सुळेंचा इशारा. बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी महिला बाल विकास, शालेय शिक्षण, आरोग्य विभाग संयुक्तपणे काम करणार. आदिती तटकरे यांची माहिती. शिवरायांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात महानाट्याचं आयोजन. 39 कोटी रुपये खर्चाचा सांस्कृतिक विभागाचा शासन निर्णय जारी. पद्मश्री पुरस्कार पदपथावर फेकणं निंदनीय. देशातल्या जनतेचा हा अपमान. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कुस्तीपटू बजरंग पुनियावर टीका. पद्मश्री पुरस्कार फुटपाथवर ठेवणं भारतीयांचा अपमान. आमदार अतुल भातखळकर यांची कुस्तीपटू बजरंग पुनियावर टीका. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याकडून राजकारणात येण्याचे संकेत. लोकांची इच्छा असेल तर नक्की राजकारणात दिसेल. युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत घाबरण्याचं कारण नाही, पण प्रत्येक नागरिकानं काळजी घ्यायला हवी. गिरीश महाजनांचं आवाहन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.